आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. जवळच्या स्कूल्स मध्ये वगैरे असं नाही सांगितलंय सरांनी. दोनच वर्कर आणि गोल्ड पेन. अगं तुला डान्सच येत नाही. हॅलो सर, हॅलो. हॅलो. काय ग तू अशी इथे बसून सगळ्यांना इन्स्ट्रक्शन का देतेस? चल डान्स कर ना सगळ्यांसोबत. बाळा असं नको करूस. हे बघ, तुझ्या आई बाबांनी केवढी फीस भरली आहे ना इथे, मग त्यांचे पैसे वाया जातील, असं नको करायला ना. मग चल नाच ना सगळ्यांसोबत, मजा असते. मला सांग तू, न्यू ऍडमिशन ना? हो वाटलंच, पण ठीक. हे बघ, तू एकदा आलीस ना की तुला मजा येईल. चल पटकन डान्स कर. चल नाही नाही. अच्छा, मला आता कळतंय तुला ना डान्स करता येतच नाही म्हणून तू मुद्दाम नाही म्हणते ना. नाही असं काय नाही, मी डान्स करू शकते. हो का? हो. मग चल करून दाखव. थांबा, आत्ता करून दाखव. हितेश, काय गं ऍक्टिंग करतेस ना? उठ चल, उठ चल. अंजली, हे बघ आपल्या डान्स क्लास मध्ये ऍक्टर आली आहे. कसली ऍक्टिंग करते बघ अगं. अरे ऍक्टिंग करत नाहीये ती. तिचा फॉर्म वाचलास का? तिला मेडिकल कंडिशन आहे, डान्स करायला अलाउड नाही. ती नुसतं बघायला येते आपल्या क्लासमध्ये. चिव चिव, डोळे उघड बाळ. बाळ बरी आहेस का चिव? सर, तुमचे रिपोर्ट एकदम नॉर्मल आहेत, तुम्हाला काही झालं नाही. माझं बीपी हाय झालंय हो. नाही, रात्रभर माझं काळीज धड 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 करत आणि तुम्ही म्हणता मी नॉर्मल आहे. हो ऍब्सोल्युटली, मी चेक केलंय ना. मग माझा ईसीजी चेक करा. त्याची काही गरज नाही. गरज नाही? मी तुम्हाला फी देतो ना. पूर्ण चेकअप करा. नक्कीच माझा हार्ट फेल होणार. हो सर, तुम्ही काय बोलताय, हार्ट फेल झालं असतं तर इथे बसू शकला असतात का? मी रात्रीला मी घाबरून उठतो आणि बका 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 खातो. माझी बायको म्हणते तू बका सुरू होतो. तुम्ही म्हणता मी नॉर्मल आहे. सर ऍक्च्युली तुम्हाला एक आजार झालाय, महाभयंकर आजार आहे, शंकासूर नावाचा. तुमच्या मनातल्या या ज्या काही शंका आहेत ना, छोट्या छोट्या गोष्टींची काळजी करणं सोडा. अजिबात स्ट्रेस घेऊ नका. आणि मोबाईलवर जर कुठला आजार झालाय हे शोधायचा प्रयत्न करत असाल ना, तर प्लीज असं काही करू नका. तुम्हाला काही झालं नाहीये, मी सांगतोय, तुम्ही नॉर्मल आहात, तुम्ही जाऊ शकता. तुम्हाला जास्त फी देऊ का मी? सर तुम्हाला जर काही झालंच नाहीये तर मी फी कसली घेऊ? मी हे असले कसले डॉक्टर आहात तुम्ही? मी दुसरं ओपिनियन घेईन. नक्की घ्या, अवश्य घ्या. आणि जो काही रिपोर्ट येईल ना तो माझ्याबरोबर अजिबात शेअर करू नका. तुम्ही येऊ शकता.
काय? जीव बेशुद्ध पडली उठत नाही आहे. ती क्लास मध्येच आहे ना? नाही मी आता लगेच येतो. हो 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 मी निघतो. थँक्यू. अर्पिता फोन. हॅलो. हॅलो ताई, अर्पिता आहे का घरी? तिला फोन देना. नाहीये. नाहीये काय झालं ताई? कोणाचा फोन आहे? काही नाही, क्रेडिट कार्ड वाल्यांचा फोन. सतत आपला फोन करत असतात. हॅलो. हॅलो. हा नाहीये. घरी नाहीये? मग कुठे गेली आहे? बरं ते जाऊ दे. तिला प्लीज माझा निरोप दे. तिला सांग मला ताबडतोब फोन करायला, अर्जंट आहे. ओके बाय. हो ताई, काय खायला देऊ का? नाही नको. शिव डान्स क्लासला गेलीये ना? काय करत असेल काय माहित. तिला हॉस्पिटल मध्ये घेऊन जायची गरज आहे का? थांब, तिथे वडील येत आहेत, मी फोन केला. हॅलो डॉक्टर. हाय, मी नचिकेत. मी ट्रीट करतो हिला, इफ यू डोंट माइंड मी. उठ बेटा, मी आलोय. मला थोडी मदत करत. डान्स वगैरे केला होता का?